मला असं वाटतं की आताच्या ज्या महासंचालिका आहेत त्या यातल्या एक्सपर्ट आहेत, त्यांच्याकडे जरांगे पाटलांच्या फोनचा रेकॉर्ड असेल, आमच्याही फोनचा रेकॉर्ड असेल. जर आज जरांगे पाटलांच्या मागे आम्ही आहोत असं तुम्ही आरोप करत असाल तर एक दीड महिन्यापूर्वी गुलाल कोणी उधळला होता? म्हणजे जर तुम्ही त्यांची एसआयटी लावत असाल तर माझं म्हणणं असेल की एसआयटी चौकशी चिवटपणाने करा. जरांगे पाटलांवर एसआयटी लावण्यात आलेली आहे आणि जरांगे पाटलांचे बोलते ध्वनी हे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राजेश टोपे आहेत असे आरोप केले गेले आहेत. कोणी केलेत? नाही, म्हणजे कोण व्यक्ती सांगा ना, म्हणजे कोण? बघा, ह्याच्यासाठी मला असं वाटतं की हे अत्यंत निर्गुणा प्रकार आहे. ज्या वेळेला जरांगे पाटील आंदोलनाला बसले होते त्या काळामध्ये, म्हणजे आपलं एक ऑगस्ट होतं ना आपलं इंडिया बैठक झाली, त्याच दिवशी त्याच्या संध्याकाळी त्यांच्यावरती निर्गुण लाठी हल्ला झाला, अश्रुधूर सोडले, छरांच्या बंदुकासुद्धा त्यांच्यासुद्धा गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. पवारसाहेब स्वतः गेले होते, मी सुद्धा गेलो होतो, महिलांची डोकी फोडली होती संपूर्ण, म्हणजे जणू काय हे अतिरेकी घुसलेत अशा पद्धतीने त्यांना वागवलं गेलं. त्याच्यानंतर आमच्याकडनं कोणी त्यांना किती फोन केलेत? मला असं वाटतं की आताच्या ज्या महासंचालिका आहेत त्या यातल्या एक्सपर्ट आहेत, त्यांच्याकडे जरांगे पाटलांच्या फोनचा रेकॉर्ड असेल, आमच्याही फोनचा रेकॉर्ड असेल, देवेंद्र फडणवीसांनी तो घ्यावा. आणि समजा आम्ही जरांगे पाटलांच्या मागे आहोत तरी देखील त्यांचं असं काय चुकतंय हे त्यांना तुम्ही सांगण्याचा प्रयत्न का करत नाहीत? म्हणजे कोणी आंदोलनाला उभं राहिलं तर त्याच्यावरती तुम्ही त्याला गुन्हेगार ठरवायचं. ज्या पद्धतीने उत्तरेतले शेतकरी गेल्या वर्षी एक दीड वर्षापूर्वी आंदोलनाला उतरले होते त्यांना अतिरेकी ठरवण्यापर्यंत मजल गेली, आता जरांगे पाटलांसुद्धा तुम्ही अतिरेकी ठरवणार आहात का? हा एवढाच भाग राहिला आहे आता, म्हणजे कोणी न्याय हक्कासाठी उतरायचंच नाही. ठीक आहे, एखाद्याची मागणी कदाचित चुकीची असेल किंवा पूर्ण करता येत नसेल तर त्याला विश्वासात घेणं हे राज्यकर्त्याचं काम असतं, त्याला गुन्हेगार ठरवणं हे राज्यकर्त्याचं काम नसतं, असा राज्यकर्ता बिनकामाचा असतो. त्याची एसआयटी करा चौकशी, आम्ही कुठे काय म्हणतोय. मुळामध्ये जरांगे पाटलांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीबद्दल ती मागणी सोडून त्यांच्या मागे का लागतात? त्यांच्या मागण्यांच्या मागे लागा ना, जरांगे पाटलांच्या मागे लागण्यापेक्षा. आणि मग जर आज जरांगे पाटलांच्या मागे आम्ही आहोत असं तुम्ही आरोप करत असाल तर एक दीड महिन्यापूर्वी गुलाल कोणी उधळला होता, फटाके कोणी फोडले होते? म्हणजे जर तुम्ही त्यांची एसआयटी लावत असाल तर माझं म्हणणं असेल की एसआयटी चौकशी चिवटपणाने करा. चिवटपणाने त्याची चौकशी करा, मध्ये सोडू नका. कोणाला? म्हणजे त्यांच्याकडे पुरेसा कालावधी आहे, जरांगेंचे फोन रेकॉर्ड तपासा, आधी तपासले असतील. सर, आज मराठी भाषा दिवस आहे, खरं तर केंद्रातील सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या संदर्भात कोणताही प्रस्ताव जो आहे तो केंद्राकडे नाहीये. आता त्यांना पहिले मराठी भाषा कळली पाहिजे, कारण मराठी भाषेतला प्रस्ताव कळण्यासाठी सुद्धा जर का त्यांना नीट समजवण्याची आवश्यकता असेल तर मला असं वाटतं असं दुर्दैव देशाचं असू शकत नाही. बरं, आमचं सरकार आता यांनी पाडून गद्दारी करून पाडून एक दीड वर्ष होऊन गेलं, आम्ही तर प्रस्ताव पाठवले होते, त्या आधी सुद्धा पाठवले होते देवेंद्र, मला खात्री आहे की विरोधी पक्षात आम्ही असलो त्यांच्या भाजपच्या तरी देखील देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा तो प्रस्ताव पाठवला असेल अशी आम्हाला खात्री वाटते. मग त्याचा पाठपुरावा त्यांनी का नाही केला? दीड वर्षामध्ये तुम्ही प्रस्ताव का नाही पाठवला? म्हणजे नको तिकडे चौकशा करण्यापेक्षा हे प्रस्ताव पाठवा ना.